कोपर्डीच्या घटनेनंतर सबंद महाराष्ट्र या घटनेने हळहळला. मुलींच्या संरक्षणाच्या प्रश्नांनी तर डोकं वर काढलं आणि या घटनेतील नराधमांना कडक शिक्षा करावी या मागणीसाठी जनसागर रस्त्यावर उतरला. ज्या जिल्ह्यात ही अमानुष घटना घडली तो अहमदनगर जिल्ह्या उद्या मराठा मूकमोर्चासाठी रस्त्यावर उतरतोय. या मोर्चाबद्दल नक्की मुलींची मते आहे तरी काय हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने. ऐकूयात महाविद्यालयातील मुलींच्या प्रतिक्रिया त्यांच्याच तोंडून. मी राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये शिकत असून मला असं वाटतं की कोपर्डीची जी घटना झाली ना त्याचा विरुद्ध काहीतरी करायला पाहिजे. असं नाही की ती तेरा वर्षाचीच मुलगी होती, ती 13 वर्षाची मुलगी होती, तो 24 वर्षाचा मुलगा होता ना, मग त्याच्याविरुद्ध काहीतरी करायला पाहिजे. जन्मठेप हेच पुरतं नाही, कधीतरी तो सुटून येणारच ना, त्याच्यापेक्षा त्याला काहीतरी अशी सजा द्या, डायरेक्ट फाशी द्या. म्हणजे या घटनेसंदर्भातली चर्चा तर चालूच आहे की महत्त्वाचं काय की आज प्रत्येक जणाला वाटतंय की कायदा हा तेवढा सक्षम नाही आहे. तसं पाहिलं गेलं तर भारतीय कायदा हा जगभरातल्या सगळ्यात चांगल्या कायद्यांपैकी एक मानला जातो, पण येथे जो शिक्षेसाठी विलंब किंवा त्या कृतीसाठी जो विलंब होतोय, म्हणजे आपल्या शेजारील राष्ट्राचा एक अतिरेकी दिवसा ढावळ्या मुंबईत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारताच्या नाकावर टिचून हमला करतो आणि त्याला शिक्षा देण्यासाठी भारताला विचार करावा लागतो, ही कुठली आपली कायद्यातली व्यवस्था. आणि तेच या संदर्भात पाहूयात मुलींचं बाकीच्या विषयावर किंवा या विषयाशी रिलेटेड, कोपर्डी हत्याकांडाशी रिलेटेड किंवा उद्या होणाऱ्या मोर्चा संदर्भात अजून काय मत आहे. माझे नाव पारकड मोनिका पांढर, मी SYBA मध्ये शिकत आहे. आत्ताच घडलेली कोपर्डीमधील ही सुद्रिक नावाच्या चिमुरड्या मुलीवरती झालेला बलात्कार, आज जर दिवसेंदिवस असेच मुलींवरती अत्याचाराचे प्रमाण जर वाढत राहिले तर कसा भारत सुधारणार. आज आपण बघतो की आत्ता सुद्रिक नावाची मुलगी ही आपल्यापेक्षा वयाने लहान असूनही तिच्यावरती बलात्कार झालेला आहे, तर आपल्याप्रमाणेच तिच्या आई वडिलांची मनातील काय भावना असेल. आपण फक्त जर दिवसेंदिवस मुलींवरती अत्याचाराचे प्रमाण असेच वाढत राहिले तर आज अशी परिस्थिती झाली की आई वडिलांना वाटतं की आता उच्च शिक्षण घेतलं नाही पाहिजे मुलींनी. आज आपण बघतो मुलीला मस्त इच्छा वाटते की मला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे पुढं जाण्यासाठी, पण तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अनेक अडथळे निर्माण होतात. साधं येण्याजाण्यासाठी सुद्धा तिला आहे ना त्रास होत असतो. आपण आज बघतो, आपण म्हणतो स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत असते, काम करत असते, पण ह्या क्षेत्रामध्ये तिला प्रगती करण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामना करावा लागत असतो. आपण म्हणतो स्त्री कलेक्टर होऊ शकते, स्त्री वकील होऊ शकते, स्त्री डॉक्टर होऊ शकते. अरे साधं पाहिलं तर स्त्री श्रमजीवी सुद्धा स्त्रीच असते, पण एवढं कार्य करण्यासाठी स्त्रीला अनेक अडथळ्याचा सामना करावा लागतो. आपण बघतो की स्त्री दिवसेंदिवस आपण आपल्या समाजामध्ये स्त्रियांवरती अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जर समाजामध्ये असंच चालत राहिलं, आपण म्हणतो एका पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, जर दिवसेंदिवस अशीच परिस्थिती निर्माण झाली तर कसं स्त्रियांची प्रगती होणार. आपण म्हणतो आजच्या काळात स्त्री शिक्षणाची गरज, अरे आजच्या काळाला स्त्री शिक्षणाची गरज आहेच, पण स्त्री शिकत असते, पण स्त्रीला अनेक अडथळ्यांना सामना करावा लागतो. आज आपण बघतो की ना स्त्रीला उच्च शिक्षण घेण्यासाठी परवानगी तर घरून परवानगी तर घ्यावाच लागतीच, पण ना स्त्रीला अनेक अडथळे अनेक घटकांचा सामना करावा लागतो. तिचे मग स्वप्न असते की मी हे बनणार. कोणती मुलगी नसती का तिला वाटत नाही का मी ना काहीच नाही बनू शकत, पण प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्न असतं की ना मला हे बनवायचं, मला ते बनवून दाखवायचं, पण ना तिला ना अनेक अडथळ्यांना सामना करावा लागतो. माझं एवढंच म्हणणं आहे की ना आत्ताच घडलेली कोपर्डीमधील सुत्रिक नावाच्या चिमुरड्या मुलीवरती झालेला बलात्कार याविषयी माझं म्हणणं असं आहे की आरोपींना ना जलद ना लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे, कारण आपला समाज असा आहे एखाद्या मुलीवरती जर 17 वर्षाच्या वर्षी जर बलात्कार झाला असं तर आरोपींना जन्म 60 वर्षापूर्वीपर्यंत त्यांची ना कोर्टात शिक्षा चालते.
महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि असं जर चालत राहिलं, जर 60 वर्षापर्यंत जर ही केस चालली, तर त्या मुलीचे वय एखाद्या जर 17 वर्षी जर एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला असेल, तिचा निकाल जर 70 वर्षापूर्वी जर लागला, तर कसं काही आरोपी तर पुराव्याअभावी सुटून जातात. मेन जे आहे की हीच कायद्यातला दोष म्हणता येईल किंवा कायद्यामध्ये बदल म्हणता येईल. आपण बघतोय की मुली कुठल्याही रिझल्टमध्ये मागे नाहीत. यू पी एस सी असेल, एम पी एस सी असेल, 10वी असेल, 12वी असेल, ज्यावेळेस 10वी 12वी किंवा कुठल्याही निकालाचा दिवस असतो, त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये मॅक्झिमम फोटोज हे मुलींचेच असतात की सगळ्या ठिकाणी टॉप करणाऱ्या मुलीच असतात. अरे मग या मुली जर इतक्या ठिकाणी टॉप करतात, तर या मुलींना तुम्ही चांगली वागणूक का देत नाहीत, हाच प्रश्न आहे या मुलींचा. बघूयात याविषयी अजून मुलींचं काय याविषयी व्ह्यूज आहेत. राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची FYBA मध्ये मी शिक्षण घेते आहे. मी जर आपण इतिहासात पाहिलं तर शिवाजी, मी पुणे म्हणवंत दारकुंडे, जर आपण इतिहासात पाहिलं तर शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रियांविषयी खूप त्यांचं चांगलं मत होतं. स्त्रियांविषयी बलात्कार हा त्यांना अजिबात मान्य नव्हता. त्यांनी सुद्धा ज्यावेळी त्यांना बेळगावमध्ये किल्ला गड करायचा होता, किल्ला घ्यायचा होता, त्यावेळी जो सयाजी गायकवाड हा जो किल्लेदार होता, जो त्यांचा नेता होता, सेनापती होता, त्यावेळी त्या किल्ल्यावर जी किल्लेदार होती ती एक महिला होती. तिने स्वकर्तृत्वावर तिने 27 दिवस तो किल्ला म्हणजे लढत दिली त्याला. आणि ज्यावेळेस त्या सयाजी गायकवाडने तो किल्ला सर केला, त्यावेळी तिने त्या सयाजी गायकवाडने तिच्यावर बलात्कार केला, हे शिवाजी महाराजांना बिलकुल पटलं नाही. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढण्याची शिक्षा ठोठावली. तर अशा प्रकारे जर शिवाजी महाराज म्हणजे स्त्रियांविषयी त्यांच्या मनामध्ये एवढा म्हणजे आदर असेल, सन्मान असेल, तर मग आज जे शिवभक्त म्हणतात की आम्ही शिवभक्त आहोत, मग हे शिवभक्त काय करतायत. आज शिवाजी महाराजांचं मत होतं की जी स्त्री असेल तिला आपण आई बहीण समजावी आणि आपली आईसुद्धा इतकी सुंदर आहे असं विचार करावा. पण आजकाल शिवभक्त काय करतात, जी मुलगी समोर आली तिच्याविषयी मनात वेगळे विचार करतात. मग ते हा विचार का नाही करत की आपली आई बहीणसुद्धा अशीच असेल म्हणून, का ती आपली आई बहीणच आहे म्हणून. मग यांच्या मनात जे शिवभक्त म्हणतात, मग यांना शिवभक्त म्हणणं. आज जर शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी काय केलं असतं, त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा ठोठावली असती. तर माझं असं मत आहे की कायद्यात बदल झाला पाहिजे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. धन्यवाद. कायद्यात बदल हा एकंदरीत चर्चेचा महत्त्वाचा सूर दिसतोय. हा नक्की झालं पाहिजे. उद्या एक मोठा मोर्चा या ठिकाणी नगरमध्ये होतो आहे. या संदर्भात आपली काय मतं आहेत की उद्याचा जो मोर्चा होणार आहे हा जो होतो आहे या संदर्भातली तुमची मतं नेमकी काय आहेत? थोरात स्मिता, मी 12वी 8 शाखेत शिकत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोपर्डीची घटना घडली त्यामध्ये त्या मुलीला खूप तिच्या कुटुंबियांना पण त्रास सहन करावा लागला. सर्वात महत्त्वाचं, मुलींनी स्वसंरक्षण करायला पाहिजे स्वतःचं. कायद्यात तर काही बदल होऊ शकत नाही हे तर सर्वांना दिसतंयच, त्याच्यापेक्षा मुलींनी स्वसंरक्षण केलं पाहिजे. मुली ग्रुपने वगैरे जातात, कोणता मुलगा काही बोलला वगैरे, तिथं धरून झोपला पाहिजे. बिलकुल विचार नाही करायला पाहिजे. कायद्यात आपण जातो पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस काय करतात, फिर्याद लिहून घेतात, त्याच्यानंतर भरपूर विलंब लावतात, त्याच्यानंतर उपयोगच नाही ना काही, परत वारंवार त्या मुलीला तसा त्रास होतोच. त्याच्यापेक्षा मुलींनी स्वसंरक्षण करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जी घटना जे आता मोर्चा निघणार आहे, तर त्याला ना काही राजकारणी असं जातीय रंग देतं, तर तो नाही द्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगार हा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा नसतो, तर त्याचे विचारच दूषित असतात, त्यामुळं तो तसे कृत्य करत असतो. त्याच्यापेक्षा जातीय रंग न देता यात काहीतरी कायद्यात काहीतरी बदल होईल असं काहीतरी केलं पाहिजे, किंवा मुलींनी स्वसंरक्षण करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींनी स्वसंरक्षण करायला पाहिजे. नक्कीच, जर कायद्यात बदल लवकर झाला नाही तर मुलींच्या मानसिकतेत बदल घडतोय महाराष्ट्र, तुम्हाला सांभाळून राहावं लागेल. नुसतं शिवभक्त म्हणून मिरवणाऱ्यांनो, या मुली तुम्हाला भर चौकात चोपल्याशिवाय नक्की शांत बसणार नाहीत. मुलं काही पण करतात, मुलींना छेडछाड करतात, बाहेर जाण्यात त्यांना त्रास देतात, ते न करता त्यांनी म्हणजे बघितलं पाहिजे की कायदा असा कठीण पाहिजे की त्यांनी हिंमतच केली नाही पाहिजे पुढं कोणतीही गोष्ट करण्याची, तो कसा पण असू कुठेही असू, म्हणजे मुलींना स्वावलंबी राहण्याचा त्यांना म्हणजे बाहेर जाता आला पाहिजे, अधिकार जास्त मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांना खूप आहेत, त्यांच्यावरती लॉज आहेत, सगळं आहेत, पण त्याचा काही फायदा नाही, फक्त ते मुलींना रोकटोक करण्यासाठी आहेत. तर मुलींनी त्यांचे पावलं उचलून काही पण घटना घेऊ, त्याच्यावर म्हणजे समर्थ त्यांना लढता आला पाहिजे. मुलींना पण आरक्षण पाहिजे नाही, पण जर मुली त्या मोर्चामध्ये सामील झाल्या तर त्या मुलांनी त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. तिथं काही वेळेचाळी करू नये एवढंच सांगू शकतो.
माझं नाव शेख इब्तेसाम, मी महिला महाविद्यालयामध्ये शिकत आहे आणि उद्याच्या मराठा मोर्चामुळे मला एवढंच सांगायचं आहे की ह्या मोर्चामुळे काही अशी गर्दी जास्त झाली तरी जेवढी गर्दी 15 ते 20 लाख लोकांची गर्दी होणार आहे असं आपण पेपरमध्ये आणि अशा विविध बातम्या ऐकत आहोत. या बातम्यामुळे जेवढे लोक ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्या लोकांनी तरी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करावी आणि याचा परिणाम ह्या मोर्चाचा परिणाम असा व्हावा की जो लोकांना पुढे काही असं सहन करता यावं लागणार नाही आणि ह्या मोर्चामुळे पुढे अशा घटना घडू नये यासाठी ह्या मोर्चा शांततेत पार पाडावा असं मला वाटतं. माझे नाव काळी निकिता. उद्या जे मोर्चा होणार आहे त्याच्यात भरपूर साऱ्या अटी आहेत शेतकऱ्यांच्या. ते कोपर्डी झालं त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी याबाबत भरपूर सारे जमा होणार आहेत. त्या मराठ्यांना आरक्षण भेटावं यासाठी पण. तर सर्वांनी मराठ्या मुलींची व महिलांची जास्त संख्या असावी अशी इच्छा आहे की ती जी कोपर्डीची घटना झाली त्या मुलीला त्या गुन्हेगारांना 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे आणि ॲट्रोसिटीच्या कायद्यात थोडासा बदल पण झाला पाहिजे आणि जे शेतकरी आपले बांधव आहेत जसे माझे आईबाप शेतकरी की त्यांना 10 लाखाची देणगी दिली पाहिजे आणि त्यांना एक त्यांच्या घरातले एक कोणाला तरी राष्ट्रीय नोकरी भेटली पाहिजे आणि त्या ॲट्रोसिटीमध्ये आम्हाला बंद नाही करायचा पण त्याची कायद्यात नियम बदल घडला पाहिजे. तर याला जातीवादाचा याला आहे ना काही रंग देण्यात येऊ नये. हे हा मोर्चा याच्यासाठी काढावा का मुलींना आरक्षण भेटावं मुलींना जे अत्याचार होत आहे त्याच्यावर त्याला ठोस असं काहीतरी कायदा केला पाहिजे. जी दिल्लीत घटना घडली आता कोपर्टीमध्ये पण घडली त्याला आपण काय केलं फक्त दिल्लीच्या घटनेला आपण फक्त त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली हे न देता डायरेक्ट त्याला फाशी द्यायला पाहिजे होती असं माझं ठोस मत आहे. आणि ही जी कोपर्टीची घटना झाली याला होऊन आता 15-20 वर्ष जाते तरी याला शासन मला असं वाटतं शासन काही ठोस कदम उचलणार नाही आहे. याला असं न करता खूप लवकरात लवकर फाशीची शिक्षा त्यांना द्यावी जे ते म्हणजे घटना म्हणजे अशा विचित्र घटना होण्याची संख्या कमी होऊ शकते म्हणजे नक्कीच कमी होऊ शकते पण जोपर्यंत संपूर्ण समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ह्या घटना पूर्णतः बंद होऊ शकत नाही. आणि स्वसंरक्षणाचा विषय आला तर एक मुलगी एक जणाला अपोज करू शकते 2 जणांना अपोज करू शकते पण जास्त जण आले तर ती तिची क्षमता तिची जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ती करू शकते. त्यामुळं म्हणजे स्त्रियांविषयी आदर करण्याचं लहानपणापासूनच सगळ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. घटना घडली ही खरंच दुर्दैवच होतं. कदाचित नगर जिल्ह्याचंच दुर्दैव असेल ज्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र पेटतो आहे. या पेटलेल्या महाराष्ट्रात या मुलींच्या सनसनीत भावना आपण बघितल्या. मुलींना नेमकं काय वाटतं या गोष्टीविषयीची चीड तसाच उद्या निघणाऱ्या मराठा मोर्चाविषयीची मतं मुलींनी अतिशय स्वच्छपणे आणि रोखठोक स्वरूपात मांडली. आपण होतो महिला महाविद्यालय अहमदनगर येथं. आता आपण पुढे जाऊयात दुसरं कॉलेज आणि दुसऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसोबत पाहूयात नक्की या विषयावर विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे आणि एकंदरीतच या समाजाच्या घटक असणाऱ्याचे प्रत्येकाचे नेमकी मतं काय. चला पुढच्या कॉलेजवर घटना चर्चा आणि आता फायनली आलं मोर्चा या टप्प्यावर. जीवन न्यूजचा हा खास वृत्तांत आणि इथे आपण आहोत न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये आणि इथे काही विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत. या घटनेसंदर्भात आणि एकंदरीतच महाराष्ट्रात असलेलं सध्याचं वातावरण या संदर्भातलं विद्यार्थ्यांचे आपण चर्चा करणार आहोत. रोखठोक आणि तितकेच स्वच्छ मतं प्रवाह आपण या कार्यक्रमात घेत आहोत. आपण यापूर्वी महिला महाविद्यालय आणि नगरमधल्या काही ठिकाणी जाऊन आलोत काही विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे प्रमुख करून कारण की विद्यार्थिनी यामध्ये फेस करतायत किंवा ही जी घटना घडली ती विद्यार्थिनी संबंधातच होती त्यामुळं आपण पाहतोय की इथले विद्यार्थिनींचे या संदर्भातली तुमची जी काही मतं असतील रोखठोक आणि तितकेच स्वच्छ आम्हाला हवे आहेत आणि या सर्व मतांना आम्ही आमच्या चॅनल थ्रू लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर मी डॉक्टर शुभांगी गुंजाळ मेडिकल ऑफिसर आहे. आमच्या स्वच्छ आणि 6 फक्त मागण्या आहेत की त्यातली पहिली मागणी अशी असेल की जे कोपर्डीचे जे आरोपी आहेत त्यांना 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. दुसरी मागणी पुढे. नमस्कार, मी गायत्री शेवाळे. मी स्माईल अस्मितामध्ये एक मराठी समाजासाठी एक कार्य करत आहे. तर माझी दुसरी मागणी आहे की मराठा समाजात ओबीसीत आरक्षण द्या. नमस्कार, मी श्वेता कोल्हे. आमची तिसरी मागणी अशी आहे की ॲट्रोसिटी कायद्यात तात्काळ बदल घडवून आणणे. आम्ही बंद करा असं म्हणतच नाही आहे पण आम्हाला त्यात बदल हवा आहे जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही.
नमस्कार, मी मगर आश्विनी. आमची चौथी मागणी अशी आहे की मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आम्हाला निधी उपलब्ध झाला पाहिजे. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी तोडमल. आमची पाचवी मागणी अशी आहे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आलं होतं, तर त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी तुम्ही करा. नमस्कार, मी पूजा आढाव. आमची मागणी ही आहे की प्रत्येकी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात यावे आणि त्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. नमस्कार, मी श्वेता येणार आहे. आमच्या ह्या 6 मागण्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ह्या मोर्चातून आमच्या 6 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. संपूर्ण राज्यातून, राज्यातल्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांची रोखठोक आणि स्वच्छ मतं आहेत की आम्हाला ह्या गोष्टी घडाव्यात. उद्याचा मोर्चा असेल किंवा एकंदरीतच सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेलं हे प्रकरण असेल, महाराष्ट्र सध्या वनव्यानं पेटलेला आहे याच मोर्चा संदर्भात किंवा याच घटनेसंदर्भात, तर याविषयीच्या या विद्यार्थिनींच्या या काही मागण्या होत्या. संदर्भातच जे विद्यार्थी पण इथे आहेत त्यांना आपण विचारूयात की या संदर्भातल्या तुमच्या काय भावना आहेत नेमक्या. सगळ्यात पहिल्यांदा माझं असं सांगणं होतं की आमचं इंजिनिअर सगळ्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचं स्माइलिंग अस्मिता विद्यार्थी परिवार आहे. 14 जिल्ह्यांमध्ये काम करतो आणि सगळे आमच्या राज्यभरात 14 जिल्ह्यातनं आलेले मुलं मुली आहेत आमचे लीडर्स. लाखोंच्या संख्येने मॉब येतोय, तर जरी मी मराठा समाजाचा असेल तरी मी त्यामुळं आलेलो नाही. प्रत्येक ठिकाणी गणपतीमध्ये सुद्धा आम्ही मुंबईला जिथं गर्दी असते तिथं आम्ही स्वयंसेवक म्हणून जात असतो. 8 वर्षापासून काम करतोय आणि शिवजयंतीच्या बरोबर 1 दिवस आधी 18 फेब्रुवारीला सुद्धा राज्यात प्रत्येक ठिकाणी 9:09 शिवजयंती करतो आणि तिथंसुद्धा मुलींचा सहभाग असतो. आज हे वारं निघलं आहे, कोपर्डीची घटना जर आम्ही सांगतोय त्या पद्धतीने जनतेने वागलं असतं मुलींना, जे कायमस्वरूपी ठरलेलं आहे की मर्दनी खेळ किंवा शिवजयंत्या हे वगैरे याच्यामध्ये लीडरशिप दिली जात नाही, आम्ही 8 वर्षापासून देतोय ते, त्याच्यामुळं मुली निर्भीड झाल्यात आणि मुलांना मुलींवरच का बलात्कार होत आहेत, मुलांवर का नाही होत, तर मुलं मोठ्या संख्येने वावरताना दिसतात मुली दिसत नाही. पण इथं आजपर्यंत आम्ही तुम्ही आमच्या कुठल्याही मुलीला बाईट घ्या अचानक विचारा त्यांना आमच्यात कम्फर्टेबल वाटतो हे बघा. आम्ही आमच्या मुलींना लगेच खांद्यावर आठवतो, आमच्या घरातल्या मुलीसारख्या ही आमच्या कुठल्याही नात्यागोत्यातल्या मुली नाही आहेत, त्यांना कम्फर्टेबल वाटतंय का की विश्वास, आणि आम्ही विश्वासाने या मुली आमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत आणि आम्हाला एकदम मित्रासारख्या, आमच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये. हा भेद जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हे बलात्काराच्या घटना होतील, हा भेद संपावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आणि प्रसिद्धी माध्यमांना आम्ही पहिल्यांदाच बैठ देतोय. कारण का आम्ही आमच्या स्माइलिंग अस्मितामध्ये सहभागी व्हा असं कधीच म्हणत नाही, तुम्ही आमच्या पद्धतीने फक्त वागा. कारण का त्याचा बदल फार वेगळ्या पद्धतीने आहे. आमच्याकडे पहिले 8 वर्षापूर्वी एकच मुलगी होती, आज तुम्ही बघा 500 पेक्षा जास्त मुली नगर जिल्ह्यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये वेगळ्या. आणि ग्रुपिझम कसं असावं, संघटन कसं असावं, तर एखाद्याने येऊन म्हणतात माझ्याकडे 400 मुली तसे नाही, एकाकडे जबाबदारी देऊ नका. ज्या पद्धतीने शिवरायांनी जबाबदाऱ्या वाटल्या होत्या, आज आपल्याकडे मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एक मुख्यमंत्री असतो पण बाकीच्याकडे जबाबदाऱ्या असतात, तशाच इथं सुद्धा आमच्या मुली निवडलेल्या आहेत. आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत, कॅप्टन्स तयार केलेले आहेत की एका कॅप्टनकडे 5 मुली असतात, एका मुलाकडे एक मुलगा कॅप्टन जर असेल तर त्याच्याकडे 10 मुलं असतात. आणि अक्षरशः वेळेमध्ये आमचे 3 सूत्र आहेत, शिस्तबद्धता, वचनबद्धता आणि प्रमाणबद्धता, यामध्ये आम्ही कसर बाळगत नाही. आणि वेळेच्या आत आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं 10 वाजता स्मारकात यायचंय, उद्या सुद्धा 7 वाजता स्मारकात येणार आहे. जोपर्यंत शिस्तबद्धता वापरली जात नाही, वचनबद्धता वापरली जात नाही, प्रमाणबद्धता वापरली जात नाही, तोपर्यंत चांगल्या गोष्टी होऊ शकत नाही आणि कुठल्या पद्धतीने गालबोट लागू नये मोर्चाला, कुठलीही चेंगराचेंगर होऊ नये, याच्यासाठी आम्ही हे काम करतोय. आणि कुठलाही आमच्या जातीविषयी आकस नाही. आम्ही सगळ्यांना हेच सांगतोय की जे भडकाऊ स्टेटमेंट मुलंसुद्धा अचानक देतात त्यांनासुद्धा आम्ही ट्रेनिंग देतोय प्रत्येक ठिकाणी आणि मॅन्युअली कायमस्वरूपी आपण पाहतो की ना प्रत्येक घटना आहे विदेशात घडतात, तर इथंसुद्धा वाड्या पार्कमध्ये ॲट अ टाईम 8,000 पाऊच आम्ही 1 मिनिटामध्ये वाटणार 8,000 पाऊच. हे कशाने झालं तर नियोजनबद्धता आणि वचनबद्धता. आम्ही 7 वाजताच इथं येतोय, पाऊस चालू आहे तरी एकही मुलगा म्हणत नाही आहे. आणि प्रमाणबद्धता, आम्ही आमचं प्रमाण ठरवलेलं आहे, एकाकडे एकच जबाबदारी, त्याच्याकडे 5 मुलं सांभाळायला असतील, त्याच्यामुळे संघटन तुटत नाही आणि एकमेकांवरती रुसवे फुगवे होत नाही. एक कोर टीम आहे आणि काही मॅनेजमेंट टीम आहे, यांचंसुद्धा काम आहे योग्य पद्धतीने. आणि सगळ्या मुलांनी एक गोष्ट सगळ्यात साहेब तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम निघतात तर
यांनी कार्यक्रम काढला तर बाकीचे म्हणतात ओ वर्गणी द्या आमच्या मुलांना आणायला गाड्या द्या मुलींना आणायला. आम्ही सगळ्या मुलांना 8 वर्षापासून सांगतोय प्रत्येकाकडून नाव नंबर पत्ता सही घेतो आणि 10 रुपये घेतो. ते 10 रुपये कशासाठी ज्यावेळेस इथं इव्हेंट्स करतात या टोप्यासुद्धा आम्ही स्वखर्चानी तयार केलेले आहेत. कुणालाही कुठली मदत मागत नाही आम्ही स्वखर्चानी सगळं करतो. विविध आमचे उपक्रम असतात हँडीक्राफ्ट्स बनवतो स्वित्झर्लंडवरून लाकूड येतं आमच्या याच्यासाठी. हे उपक्रम खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही राज्यभरात चालवतोय. तर आज प्रसिद्धी माध्यमांना एवढंच आमचं सांगणं आहे की हे विचार आमच्या स्माइलिंग अस्मिताचं नाव जरी लोकांपर्यंत नाही गेलं आमचा हा उद्देश नाही. फक्त शिस्तबद्धता वचनबद्धता आणि प्रमाणबद्धता हे सूत्र आणि संघटन कशा पद्धतीने असं मागाशी सांगितलेले सूत्र हे जावेत आणि मुलींचा सहभाग प्रत्येक ठिकाणी वाढला गेला पाहिजे. 8 वर्षापासून आम्ही सांगतोय त्यामुळे या मुली कम्फर्टेबल वाटता येते आणि बलात्काराचे गुन्हे याच्यामुळे थांबतील. मुली नसतात दिसत नाही त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षण मुलांचं वाढतंय. तर असं होऊ नये याच्यासाठी आम्ही हा सगळा प्रयत्न केला. आटापिटा चालू आहे आणि नवीन काहीतरी जसं ढोलपथक मुंबईमध्ये आलं तसंच एक कल्चर आलं की फ्लॅश मॉब एक कल्चर आलं त्याच पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मुलं मुली एकत्र येऊन कुठल्याही कार्यक्रमांना स्वयंसेवक म्हणून जातील हे कल्चर आम्हाला 8 वर्षापासून आणायचं आहे आणि त्याला गेल्या 2 वर्षापासून आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहे. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो. आपण होतो न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये आणि इथे बघितलं की एक संस्था स्माइलिंग अस्मिता याच कार्यक्रमासाठी एक चांगल्या प्रकारे कार्यरत आहे आणि इथे विविध प्रकारे त्यांची उद्याचा जो मोर्चा असेल किंवा या संदर्भातल्या ज्या व्ह्यूज आहेत अगदी क्लिअर कट होत्या की यांना या पद्धतीनं. आणि एक अजून एक इथे दिसलं की व्यवस्थापन मुलांना किंवा आजकालच्या ज्या तरुणांना महत्त्वाची गोष्ट जी शिकण्यासारखी आहे ती या मोर्चामधनं किंवा या गर्दी व्यवस्थापनामधनं खरंच कळते आणि हेच काम इथे करतात. बघूयात अजून पुढच्या टप्प्यावर पुढच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी चर्चा.